नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तीचा सागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सावळी येथील द्राक्ष बागायतदारांची 2 कोटी फसवणूक प्रकरणी आरोपीस अटक. मिरज तालुक्यातील सावळी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी पांडुरंग रामचंद्र जगताप यांची आंध्र प्रदेश येथील कंपनीने 2 कोटी 80 लाख रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी गांधी चौकी पोलिसांनी दुर्गाप्रसाद सत्यनारायण कुणा राहणार रामालया कुणा आतिली जिल्हा वेस्ट गोदावरी राज्य आंध्र प्रदेश यास अटक केली आहे. पांडुरंग जगताप यांनी मिरज गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली होती. पांडुरंग जगताप यांच्याकडून दुर्गाप्रसाद सत्यनारायण व दुबई येथील जान जबल अल नजर फूड स्तूफ ट्रेडिंग LLC या कंपनीचे मालक सुबीत आनंद देसाई यांनी माहे डिसेंबर 2020 पासून ते माहे जानेवारी 2021 रोजीचे दरम्यान वेळोवेळी द्राक्षमाल खरेदी करून त्यांची एकूण झालेली रक्कम 3 कोटी 50 लाख रुपयापैकी 25 लाख जगताप यांना देऊन जगताप यांचा विश्वास संपादन करून 2 कोटी 80 लाख रुपयांची फसवणूक केली होती. जगताप यांनी आपली फसवणूक केल्याची महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली होती. गुन्हा नोंद करण्यात आला होता. या तपासासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडा, अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी दिले सूचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, शशकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमले होते. तपास पथकातील रोहिदास पवार पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर मोहिते, अमोल ऐदाळे, अमोल आवळे यांनी आंध्र प्रदेश येथे जाऊन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे दुर्गाप्रसाद सत्यनारायण कुणा यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास गांधी चौकी पोलीस करत आहेत. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. गांधी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत 420-34 भादवी कलमप्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामधील आरोपींनी व्यापाऱ्यांची द्राक्ष त्यांची खरेदी करून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केल्याबाबत आपल्याकडे तक्रार दाखल होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय वरिष्ठांनी, माननीय पोलीस अधीक्षक सो गॅडम साहेबांनी, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम दुबुले मॅडम, माननीय SDPO विरकर साहेबांनी तात्काळ यामधील आरोपींना अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तर त्याप्रमाणे DB पथकातील कर्मचाऱ्यांनी याबद्दल गोपनीय माहिती काढली की त्यातील आरोपी, एकूण 3 आरोपीपैकी 1 आरोपी हा आतिली राज्य आंध्र प्रदेश येथील असल्याबाबत त्यांनी माहिती काढली होती. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांची परवानगी घेऊन तात्काळ आम्ही रवाना जाऊन त्यामधील 1 आरोपीस ताब्यात घेण्यात आलेला आहे. बाकीचे अन्य आरोपीचा शोध सुरू आहे आणि सदर आरोपीस माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक 18/6/2021 पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास आरोपीकडून करून घेतला.